नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी तुमचा होस्ट अँड दोस्त ओंकार वाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत करतोय. आज आपण जी जागा पाहणार आहोत ती आहे एक छोटीशी आंब्याची बाग. पावसपासून पुढील गाव आहे नाखरे म्हणून, आणि या नाखरे गावातील ही आंब्याची बाग आपल्याला पाहायला मिळते. आता या जागेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे या गावामध्ये मिळणारं पाणी. मित्रांनो, तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण एवढं सुंदर पाणी म्हणजे कदाचित अमृत म्हणजे काय असतं ते मी या पाण्याला म्हणू शकेन. कारण पूर्ण कोकण फिरलो आहे, पण एवढं सुंदर सुमधुर पाणी जे आहे ते आत्तापर्यंत मला कधीच प्यायला मिळालं नव्हतं. त्यामुळे तुम्हाला ही जागा जेव्हा बघायला जाईल तेव्हा नक्कीच येथील पाण्याचा आस्वाद घ्या, पाण्याची चव चाखा, तुम्हाला समजून जाईल अमृत म्हणजे नक्की काय असतं. असो, आपल्या चॅनल नवीन असाल तर पहिल्यांदा इथे क्लिक करून सबस्क्राईब करा आणि कोकण वास्तूचे सर्व अपडेट्स मिळवा. तर चला, कुठलाही वेळ न दवडता पहिल्यांदा पाहूया कशी ती प्रॉपर्टी. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत नाखरे या गावामध्ये. पावसपासून एक मोजून पुढे 5 ते 6 किलोमीटरवर हे नाखरे गाव आहे, आणि येथील नाखरे गावामधली उंबरवाडी या वाडीमधली एक छोटीशी आंब्याची बाग आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे डांबरी रस्त्याला कनेक्टेड आहे, पूर्णपणे मातीचा प्लॉट आहे आणि पूर्णपणे टेबल प्लॉट आहे. सिंगल ओनर अशी प्रॉपर्टी आपण बघू शकता की समोर आपली ही जी प्रॉपर्टी आहे ही रस्त्याला लागूनच आहे. मित्रांनो, अशा प्रकारच्या छोट्याशा आंब्याच्या बागेची रिक्वायरमेंट आपल्यापैकी बऱ्याच लोकांची असते. आपल्या बऱ्याच सबस्क्रायबरना छोटीशा आंब्याची बाग आपल्या फॅमिलीसाठी पाहिजे असते. या बागेमध्ये एकूण 15 कलमं आहेत. 15 कलमं, सर्व 15 कलमं ही साधारणपणे 20-एक वर्ष जुनी आहेत. एक 4 पेटी हापूस आंबा प्रत्येक कलमामागे जरी आपण पकडला तरी 15 × 60 म्हणजे 60 पेटी हापूस आंबा या जागेमधून तुम्हाला 1000% हा दरवर्षी मिळून जाणार आहे. लाईटचं कनेक्शन आपल्या प्लॉटपर्यंत आलेलं आहे, पूर्णपणे डांबरी रस्त्याला कनेक्टेड आहे. छोटीशी आंब्याची बाग आहे, 35 गुंठ्याची, ज्यामुळे तुम्हाला मिळतात 15 हापूस आंब्याची लागती कलमं. या ठिकाणी मित्रांनो आपण समोर पाहू शकता की आपल्या जागेच्या शेजारी ज्या गावकऱ्यांच्या जमिनीत किंवा गावकऱ्यांच्या बागा आहेत त्या ठिकाणी आपल्या गावकऱ्यांनी नारळ पोफळीची झाडं देखील लावलेली आहेत. आपल्या जागेमध्ये बऱ्यापैकी जागा ही तुम्हाला वापरायला मिळते, त्यामुळे पुढे मागे तुम्हाला अशाच प्रकारचं प्लांटेशन ज्या जागेमध्ये करायचं असेल, थोडक्यात नारळ पोफळीची झाडं लावायची असतील, तरी देखील आपण या प्रकारची झाडं ही या जागेमध्ये नक्कीच लावू शकता. पाण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला बोर किंवा विहीर म्हणून पाण्याचा सोर्स उपलब्ध करून घेता येईल. एक महत्त्वाची गोष्ट, आपल्या प्लॉटच्या पाठीमागे वाहळ आहे, पूर्णपणे साधारणपणे पावसाळी वाहळ आहे. तो एक जूनमध्ये वगैरे जो सुरू होतो तो जानेवारीपर्यंत या ठिकाणी वाहळ तुम्हाला पाहायला मिळतो. पूर्णपणे खळखळणारं पाणी या जागेमधून तुम्हाला मिळून जातं, त्यामुळे पाण्याचा सोर्स या जागेमधला अतिशय उत्तम आहे. जवळचं मोठं मार्केट अर्थात पावस आहे, आणि बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी तुम्हाला नाखरे गावामध्ये या नक्की मिळून जातील. मित्रांनो, ही छोटीशी आंब्याची बाग होती 35 गुंठ्याची, ज्यामध्ये काही लागती कलमं तुम्हाला मिळून जातात. आपल्या प्रियजनांसाठी, आपल्या कुटुंबियांसाठी अशा प्रकारची छोटी आंब्याची बाग, पूर्ण मातीचा प्लॉट तुम्हाला पाहिजे असेल तर आजचा प्लॉट हा मी तुम्हाला डेफिनेटली रेकमेंड करू शकेन. अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला नक्कीच संपर्क साधू शकता. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची प्रॉपर्टी? छोटीशी आंब्याची बाग आहे, सर्व कलमं लागती आहेत, खूप जुनी आहेत, आणि ह्या ठिकाणी मिनिमम उत्पन्न साधारणपणे तुम्हाला 50 ते 60 पेटी आंबा हा डोळे झाकून मिळून जाईल. आता या जागेचं व्हॅल्युएशन जे जागा मालकांनी केलं आहे ते 18 लाख रुपये, किंचितसं नेगोशिएबल. मित्रांनो, तुम्हाला ही जागा आवडली असेल, घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा, आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्कीच मिळून जाईल. किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही साईट पाहण्यासाठी, ही जागा पाहण्यासाठी कॉलिंग नंबर दिला आहे, त्यावर कॉल करून आपण ही जागा प्रत्यक्ष जाऊन पाहू शकता. आणि डोंट फॉरगेट, विसरू नका, या ठिकाणचं पाणी नक्कीच चाखा. आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडचा, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.